मोठ्या बातमीनं, बातमी मुंबईहून. बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरू झालेले आहेत. मुंबईतील बहुतांश आगारातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मुंबईत बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या वडाळा, घाटकोपर, मुलुंड, सांताक्रूझ अशा सगळ्याच प्रमुख बस डेपोमधले बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावरती गेलेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मीनाक्षी, बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे. कसं स्वरूप आहे आणि काय मागण्या आहेत? सविस्तर तपशील. तेजस, आपण पाहतोय कालपासून बेस्टचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांनी अचानकपणे संप पुकारलेला आहे. एकूणच त्यांच्या प्रामुख्याने मागण्या जर पाहिल्या तर जी वेतनवाढ आहे ही प्रामुख्याने त्यांची मागणी आहे. सोबतच आपण जर पाहिलं तर कालचा जो आंदोलन हे आता सगळेच जे बेस्टचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत आज आझाद मैदानावरती दाखल होत आहेत. काही जे कंत्राटी कर्मचारी आहेत बेस्टचे ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काय प्रामुख्याने मागण्या आहेत, कारण गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन जे आहे ते चिघळत चाललेलं आहे आणि याचा कुठेतरी मोठा फटका जो आहे तो सर्वसामान्य म्हणजे जे बेस्टचे प्रवासी आहेत यांना जाणवताना पाहायला मिळतोय. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी आहेत काही कंत्राटी, काय सांगाल, काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत? नमस्कार. सगळ्यात पहिला मी प्रवाशांची माफी मागून बोलतो, कारण आम्ही संप आल्यामुळे त्यांना त्रास होते. पण प्रवाशांनी हे समजून घ्यायला पाहिजे आमच्या पण काय तर भावना, आमच्या वेतना आहेत प्रत्येकाच्या, म्हणून मी त्यांची माफी मागतो. पहिली आमची मागणी आहे की आम्हाला वेतनवाढ, आम्ही ज्यांना समान काम करून घेता ना समान वेतन द्यायला काय हरकत आहे तुम्हाला. दुसरी मागणी, आम्हाला सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे असेल. तिसरी मागणी, जे सेवानिवृत्त आहे त्यांना घरी बसवा आणि आमच्यातले शिकलेले वर घ्या. ह्या मागण्या मान्य नसतील तुम्हाला तर आम्ही इथून हलणार नाहीत आणि आमच्यावर कुठलेही नियम अटी तुम्ही लागू शकत नाही, ही आमची मागणी. तेजस, आपण पाहतोय की या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही कालपासून आम्हाला आझाद मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही घेतलेलं आहे, काय प्रामुख्याने मागण्या आहात? कारण महिला आहात, ज्या पद्धतीत तुम्ही सेवा देत आहेत तशाच सुविधा देखील तुम्हाला बेस्टकडून मिळाव्या यासाठी तुमची मागणी आहे, काय सांगाल? मॅडम, माझं नाव प्रज्ञा रघुनाथ खजूरकर. मी आज 4th दिवस आहे माझा उपोषणाचा. तर माझे मिस्टर आहेत BST मध्ये. तर ह्या लोकांना जे वेतन मिळतं ते अगदीच किरकोळ आहे. आता आम्ही महिला आहे तर आम्हाला कळतं घर चालवताना किती त्रास होतो एवढ्याशा किरकोळ वेतनामध्ये. तर त्यांना कमीत कमी जेवढं समान काम करताय तसं समान वेतन पण मिळायला पाहिजे. आणि जे सेवानिवृत्त लोक आहेत ते त्यांना खूप त्रास देतात, तर तो त्रास त्यांचा बंद झाला पाहिजे. ते सेवानिवृत्त लोकांना घरी बसवा. आणि हे लोकं पण शिकलेले, यांच्यामध्ये पण खूप कॅपेबल लोक आहेत, त्यांना तुम्ही त्या पोस्टवर घ्या अशी आमची विनंती आहे. तर आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इथे सपोर्ट मिळत आहे, तर त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आमचे काही महिला कर्मचारी पण इथे आलेले आहेत, तर तुम्ही त्यांचे समस्या नक्कीच आपण पाहू शकतो. तेजस, आणखीन काही महिला कंत्राटी कर्मचारी आहेत. तुम्ही आज किती वर्ष झालेत बेस्टमध्ये सेवा देत आहेत, काय सांगाल, काय प्रामुख्याने मागणी आहे? नमस्कार, मला 1 वर्ष झालं. आम्हाला समान वेतन, समान काम, समान वेतन पाहिजे. त्यांच्यासाठी जेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत त्या आम्हाला पण पाहिजे. आम्ही एक सुट्टी मारली तर आमचा 1 वीकली कट होतो. आम्ही 26 दिवस भरलं तर आम्हाला 12,000 पेमेंट हातात येते. 12,000 तर आमचं घर नाही चालत, आमच्या मुलांच्या हाऊस पूर्ण नाही होत. तर आम्ही सेम काम करतो, आम्हाला सेम पगार पाहिजे. सरकारला काय तुम्ही सांगाल? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून जाणार नाही. तुम्ही कोणत्या बस डेपोमधला आहात? कारण आज मुंबईतल्या विविध बस डेपो जे आहेत प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर मुख्य जे मेन डेपो आहेत तिथले सगळे आज कंत्राटी कर्मचारी इथे दाखल झालेले आहेत. तुम्ही कोणत्या बस डेपो? मी प्रतीक्षानगर डेपोमधले आहे. मी 88 बसमध्ये आहे. त्या बसची एवढी हालत बेकार असेल ते तुम्ही पाहू शकता. एवढंच आहे की BST मध्ये जे काम समान आहे ते समान वेतन भेटावं. आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रवास करतो तो आम्हाला फ्री व्हावा. आपण पाहतोय की तरुण ज्या महिला आहेत त्या देखील बसच्या कर्मचारी आहेत, त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आंदोलन करताना. तू काय सांगशील, ज्या पद्धतीत तू किती वर्षांपासून या ठिकाणी सेवा देत आहेस बससाठी आणि काय प्रामुख्याने मागणी? मॅडम, मी प्रतीक्षानगर डेपोमध्ये काम करते. मला आता 1 वर्ष होत आलं.
इथं मॅडम पगार आम्हाला सुरुवातीला सांगितलेला 12,500 आहे, नंतर वाढेल, अजूनपर्यंत तरी वाढलेलं नाही आहे. 12,500 सगळेजण काम करतात आणि इतक्या तुटपुंजा पगारात कोणाचं भागत नसल्यामुळे मग वाहक असू दे किंवा चालक असू दे ओव्हरटाईम करतात. तो ओव्हरटाईमही त्यांना व्यवस्थित दिला जात नाही आणि सतत ओव्हरटाईम केल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्याच्यानंतर ते आजारी पडल्यानंतरही त्यांना वैद्यकीय सेवा तर नाहीच आहेत आमच्यासाठी, पण त्यांचा खाडा झाला म्हणून आंदोलन सुरू आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरू झालेले आहेत. धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियांसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.